Hi, hope you all are staying safe. Hope you all are taking good care of yourself. आणि आज खास मी इथे एक स्पेशल गोष्ट शेअर करायला आली आहे. तुम्ही कदाचित वाचली असेल ऑलरेडी इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवरती. अंतर नावाचा जो माझा अल्बम रिलीज झाला जूनमध्ये, त्याची जी चार गाणी आहेत त्या सेलिब्रेशनसाठी मी आरोहना इको सोशल नावाच्या एका ऑर्गनायझेशनबरोबर टायअप करून एक गिव अवे कॉन्टेस्ट होस्ट केली आहे. तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स कळतील, पण मी क्विकली एक दोन तीन वाक्यांमध्ये इथे एक्सप्लेन करायला आले आहे. कुठलंही गाणं चूज करा आणि एक मिनटाचा व्हिडिओ गाणं गाऊन, गाणं इन्स्ट्रुमेंटवर प्ले करून, किंवा त्याच्यावरती तुम्हाला काही कोरिओग्राफी करायची असेल तर ती करून, किंवा त्याची लिरिक्स तुम्हाला लिहायची असतील सुंदर अक्षरात कॅलिग्राफीमध्ये, त्याच्यावर काही आर्टवर्क करायचं असेल ते तुम्ही करू शकता. एक मिनटाचा मिनिमम व्हिडिओ अपलोड करा आणि हॅशटॅग खाली नक्की लिहा कॉन्टेस्ट बाय सई, आणि मला टॅग करा आणि आरोहना इको सोशलला टॅग करा. आणि आरोहनाविषयी जस्ट एक दोन वाक्य सांगते की आपण खूप जास्त प्रॉब्लेम्स आज बघतो आहे जगामध्ये, खूप वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, आणि देर आर फ्यू ऑर्गनायझेशन्स, देर आर फ्यू पीपल हू आर डेडिकेटेडली वर्किंग टुवर्ड्स सॉल्विंग दोज प्रॉब्लेम्स, आणि आरोहना इज वन ऑफ देम. आरोहना काय करतं, जे नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक्स आहेत ते सगळे प्लॅस्टिक्स ते अपसायकल करतं खूप छान अमेझिंग प्रॉडक्ट्समध्ये. त्यांच्या ज्यूट बॅग्स आहेत, त्यांचे पाउचेस आहेत, त्यांचे खूप आपल्या रेग्युलर लाईफस्टाईलला यूज करू शकतो आपण असे प्रॉडक्ट्स आहेत. त्यांची वेबसाईट तुम्ही नक्की चेक करू शकता. आणि आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड अँड हॅपी टू बी असोसिएटेड विथ आरोहना इन दिस कॉन्टेस्ट अँड गिव अवे. सो तुम्ही जर याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि हे जर शेअर केलं मॅक्सिमम लोकांपर्यंत, तर तुम्ही प्लॅस्टिक वेस्ट, त्याच्यानंतर जे आर्टिसन्स हे सगळे प्रोडक्ट्स बनवतात त्यांच्यासाठीचं लाईव्हलीहूड, आणि नवीन गाणी, म्हणजे चार जी नवीन गाणी आहेत, दोन हिंदी दोन मराठी, सो इंडिपेंडंट म्युझिक म्हणजे नॉन फिल्म रिलेटेड म्युझिक, या सगळ्या अमेझिंग गोष्टींना तुम्ही सपोर्ट करत असाल. तुम्हाला ॲब्सोल्युटली याच्यामध्ये काहीही स्पेंड करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त तुमच्या कलेचा वापर करून ते शेअर करायचं आहे. सो नक्की याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली मेंबर्सना हे शेअर करा. आणि खास लहान मुलांसाठी पण याच्यामध्ये छोटीशी हे रैना जी आहे, त्याचे शब्द इतके सुंदर आहेत की लहान मुलं पण खूप छान ते गाणं गाऊ शकतील. सो तुमचे लहान मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या फॅमिलीमधले लहान मुलं असतील त्यांना पण तुम्ही एनकरेज करा. आणि होप टू सी ब्युटिफुल क्रिएशन्स ऑफ दी सॉन्ग्स, आणि होप आरोहनाचं जे अमेझिंग काम आहे ते पण आपण जास्तीत जास्त स्प्रेड करू. सो कीप स्प्रेडिंग लव, कीप स्प्रेडिंग म्युझिक, अँड टेक केअर. टॉक टू यू सून. बाय.